यानंतर जिल्ह्यांच्या बातम्या. नागपूरच्या विधानभवनाचा विस्तार होणार. विधानभवनासमोर असलेल्या खासगी इमारतीचं संपादन होणार. पुरवणी मागण्यांमध्ये संपादनासाठी 67 कोटींच्या निधीला मान्यता. नांदेडच्या माळेगाव यात्रेमध्ये तब्बल 20,000 कोंबडा दाखल. लातूरच्या या फायटर कोंबड्याने पशु प्रदर्शनामध्ये पहिला क्रमांक पटकावला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता. काल राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये 2 गटात राडा. तरुणावर उपचार सुरू असतानाच 8 ते 10 जणांकडून मारहाण. मारहाणीमध्ये डॉक्टरही जखमी. देशातील स्वच्छता सर्वेक्षणामध्ये नागपूर पडलं मागे. गेल्या वर्षी 27व्या स्थानी असलेलं नागपूर यंदा 86व्या स्थानावर घसरलं. राज्यात कोरोनाच्या 144 नव्या रुग्णांची नोंद. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 824 वर. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यामध्ये हत्तींचा मुक्त संचार. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. हत्तींचा बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे गावकऱ्यांची मागणी. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास संवर्धन पुरस्कार कराडच्या कृष्णा कारखान्याला, तर उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जयवंत शुगर्सला. खासदार शरद पवार यांच्या हस्ते पुण्यामध्ये पुरस्कार प्रदान. पालघरमध्ये सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद. घरफोडी, वाहन चोरी प्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळल्या. पालघर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. 5,73,000 मुद्देमाल हस्तगत.